सगळ्या गोष्टी आहेत आणि आज अनेक इतकं जागी येते नाही. आज त्यांची काळजी घेत आहे म्हणून कोरोना संकटाचा विचार करून शक्यतो पहिली वागणी वागली वागणे. आज या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यांनी पालखी प्रमुखांशी प्रामुख्याने संवाद साधला. यापूर्वी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवारसाहेब यांच्याशी देखील आमची चर्चा झालेली होती. सर्वात प्रथम त्यांची पालखी 27 मे रोजी प्रस्थान आहे, परंतु कोरोनासारखा रोगाचा प्रादुर्भाव असल्याकारणाने फार मोठं संकट राज्यावर देशावर जगत आहे. या संकटाचा मुकाबला करत असताना वारी देखील खंडित होता कामा नये या अनुषंगाने श्री संत मुक्ताबाई संस्थान सर्व वारकरी सर्व पालखी प्रमुख विरोधी पक्षनेते यांच्याशी आज संवाद झाला. आणि प्रमुख मागणी आमची अशी आहे की दशमी ते पौर्णिमा त्या ठिकाणी श्री विठ्ठलाला मुक्ताई संस्थांच्या वतीने देखील मुक्ताबाईतर्फे नैवेद्य असतो. मुक्ताई ह्या भगिनी म्हणून सर्व संतांच्या सामोरे जात असतात. मुक्ताई आणि ज्ञानेश्वर माऊली यांची भेट देखील दशमीला होत असते. हा सोहळा ह्या परंपरा टिकल्या पाहिजे, जोपासल्या पाहिजे. आणि वारकरी संप्रदायाला फार मोठी परंपरा या महाराष्ट्रात आहे. नव्हे तर आम्ही अध्यात्मावर जीवन जगत असताना प्रामुख्याने वारकरी संप्रदायाचे जे विचार आहे ते जोपासण्याचा देखील आम्ही प्रयत्न करत असतो. मुक्ताई संस्थेच्या वतीने आज देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी देखील चर्चा झाली. आमची प्रमुख मागणी अशी आहे की प्रस्थान हे 27 तारखेला होईल. 27 तारखेला झाल्यानंतर पादुका त्या ठिकाणीच राहतील. राज्य शासनाच्या ज्या काही सूचना असतील, ज्या काही प्रामुख्याने मुक्ताई संस्थान असेल, इतर पालख्यांना संरक्षण देण्याच्या संदर्भात असेल, पालखी मार्गासंदर्भात असतील, त्या सूचनांचं काटेकोर पालन करून पालखी सोहळा आम्ही साजरा करणार आहोत. प्रामुख्याने पालखी सोहळा साजरा करत असताना जोपर्यंत शासनाचे आदेश येणार नाही तोपर्यंत पालखी पुढे जाणार नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु सर्वसाधारण कल्पना आमची अशी आहे की दशमीला शिवनेरी बसने पंढरपूर येथे जावं, मुक्ताई मठामध्ये त्या ठिकाणी राहावं, मुक्ताईच्या त्या ठिकाणी ज्या परंपरा सेवा त्या पूर्ण कराव्यात, विठ्ठलाची सेवा करावी आणि त्या ठिकाणी प्रामुख्याने पौर्णिमेला परत यावं. राज्य शासन, सर्व पालख्या प्रमुख, वारकरी आणि शासन एकत्रित जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल.